नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण केंद्र सरकारच्या योजना बघणार आहोत स्पॉटलाईट इयरबुक दोन हजार एकवीसचं रिव्हिजन सेशन आहे याच्याबरोबर काही राज्यातल्या योजनाही आपण बघूयात सो पहिली जी योजना आहे ती प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आहे एकंदरच टाळेबंदीच्या दरम्यान ही योजना आली होती आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना याच्यामध्ये आरोग्य कर्मचारी जे होते त्यांच्यासाठी सरकारद्वारे पन्नास लाख रुपयांचा विमा असणार होता त्याच्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जी आहे तिच्यामध्ये ऐंशी कोटी लोकांना पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि त्याच्याबरोबरच एक किलो डाळ मोफत दिली जाणार होती वीस कोटी महिला ज्या आहेत त्यांच्या जनधन खातेदारांना म्हणजे ज्या काही महिला जनधन खातेदार आहेत त्यांना तीन महिन्यासाठी दर महिन्याला पाचशे रुपये खात्यात जमा होणार होते त्याच्यानंतर मनरेगाची जी काही मजुरी आहे एम जी नरेगा जे आहे ते एकशे ब्याऐंशीवरून दोनशे दोन रुपये करण्यात आली होती तीन कोटी विधवा दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचं मानधन दिलं गेलं याच्यामधून त्याच्यानंतर दोन महत्त्वाचे निधी आहेत बघा एक जे आहे तो म्हणजे बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर फंड आता हे जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारे मजूर असतात त्यांच्यासाठीचा सा हा निधी आहे आणि केंद्राने राज्य सरकारांना हा आदेश दिला होता की बांधकाम मजुरांसाठी हा फंड त्यांनी वापरावा आठ करोड कुटुंबांना तीन महिने गॅस सिलेंडर मोफत देण्यात आलं केंद्र सरकारद्वारे राज्य सरकारांना डिस्ट्रिक्ट मिनरल फंड करोनासाठीच्या वैद्यकीय सेवांकरता वापरण्याचे आदेश देण्यात आले ह्या डिस्ट्रिक्ट मिनरल फंड जो आहे तो प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही खाणकाम आणि त्याच्याशी संबंधित बाबी आहे त्याच्याकरता महत्त्वाचा आहे ओके तर तो करोनाच्या वैद्यकीय याच्यासाठी देण्यात आला त्याच्यानंतर ऑर्गनाईज सेक्टर जे काही आहे ओके तिच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के नॉन रिफंडेबल ॲडव्हान्स देणं हा ना किंवा तीन महिन्याचा पगार यात जे काही कमी असेल त्याच्यासाठी एम्प्लॉईज प्रोविडंट फंड रेग्युलेशन्समध्ये बदल करण्यात येतील म्हणजे तुमचा तीन महिन्याचा पगार किंवा पंच्याहत्तर टक्के नॉन रिफंडेबल ॲडव्हान्स या तीन गोष्टी त्याच्यानंतर पंधरा हजारपेक्षा कमी पगार असणाऱ्या लोकांना किंवा शंभरपेक्षा कमी कामगार असलेल्या उद्योगाच्या ठिकाणी पगाराच्या चोवीस टक्के रमक सरकार पी एफमध्ये प्रॉव्हिडंट फंडमध्ये टाकणार होती सो हे सगळं जे आहे ते सगळं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये आहे त्याच्यानंतर गरीब कल्याण रोजगार योजना जी आहे आता बघा आधीची होती ती प्रधानमंत्री गरीब कल्याण आता ही गरीब कल्याण रोजगार योजना आता रोजगार म्हटल्यानंतर स्थलांतरित मजुरांसाठीची योजना आहे आणि याच्यासाठी केंद्र सरकारनी पन्नास हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती करोनामुळे स्थलांतरित झालेले मजूर परत गावी परतले होते त्यांच्याकरता ही जी योजना आहे ही योजना बिहारमधल्या खगडी या गावामध्ये याचं उद्घाटन आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वीस 20 जून दोन हजार वीसला झालं होतं एकंदरीतच पुढची जी योजना आहे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आता याच्यामध्ये गरीब कुटुंबांना तीन महिने धान्य मोफत दिलं जाणार होतं कारण गरीब कल्याण अन्न योजना है। आहे ऐंशी कोटी म्हणजे दोन तृतीयांश लोक याचे लाभार्थी आहेत मे एप्रिल जून दोन हजार वीसपासून त्यांना मिळत असलेल्या धान्याच्या दुप्पट धान्य त्यांना मिळेल राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमात येणारी ही कुटुंब आहेत अंत्योदय योजना जी आहे त्याचे जर लाभार्थी आहेत तर नियमित धान्याबरोबर पाच किलो जास्तीचं धान्य त्यांना मिळणार आहे सो, सो अंत्योदय अन्न योजना लाभार्थी दुसरी महत्त्वाची गोष्ट की अटल भूजल योजना बघा आता अभियांत्रिकीमध्ये याच्यावर प्रश्न विचारला होता आता जी परीक्षा झालेली आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणावीसला ही योजना जाहीर झाली होती पण माजी पंतप्रधान जे आहेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त आता याच्यानुसार याचं जे अटल भूजल योजना आहे याच्यात नावातच आहे का भूजल म्हणजे जमिनीच्या आतलं ग्राउंड वॉटर आता याच्यामध्ये भूजलाचं व्यवस्थापन केलं जाणार आहे प्रत्येक घरी पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जाणार आहे याचं जे मंत्रालय आहे ते जलशक्ती मंत्रालय आहे तर हेही प्रत्येकाने लक्षात घ्या त्याच्यानंतर या योजनेसाठीचा पन्नास टक्के जो खर्च आहे तो, तो जागतिक बँक करणार आहे फिफ्टी पर्सेंट जागतिक बँक पन्नास टक्के जागतिक बँक पन्नास टक्के भारत सरकार ओके सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे अटल भूजल योजना जी आहे ती राबवली जाणारी राज्य आहे तिच्यामध्ये महाराष्ट्र एक राज्य आहे हिच्यामध्ये उत्तर प्रदेश गुजरात हरियाणा कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान या महत्त्वाच्या राज्यांमध्येही राबवली जाते सो महाराष्ट्र एक आहे सो ते लक्षात ठेवा त्याच्यानंतर पंतप्रधान उज्ज्वला योजना याच्यावर पण मधल्या काळात प्रश्न विचारला गेलेला आहे तर आता याचं टॅगलाईन जर तुम्ही बघितली तर स्वच्छ इंधन बेहतर जीवन अशी याची टॅगलाईन आहे को मिला सन्मान स्वच्छ इंधन बेहतर जीवन मे दोन हजार सोळामध्ये ही योजना सुरू झाली एल बी पी एल कुटुंबांना एल पी जी कनेक्शन याच्यामध्ये दिलं जातं आहे कसलंही डिपॉझिट न देता एल पी जी कनेक्शन दिलं जातं शिवाय केंद्र सरकारद्वारे सोळाशे प्रति कनेक्शन अनुदानही दिलं जातं याचं जर तुम्ही लक्ष बघितलं तर आठ कोटी बी पी एल कुटुंबांना एल पी जी कनेक्शन देणं हे याचं लक्ष आहे सप्टेंबर दोन हजार एकोणावीसमध्ये हे लक्ष पूर्ण झालेलं आहे मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस या, या मंत्रालयाची एकमेव कल्याणकारी योजना आहे ही हे एक लक्षात ठेवा तुम्हाला पेट्रोल पंपावर याचे बोर्ड दिसतात बघा उज्ज्वला योजनेचे पेट्रोलियम मिनिस्ट्रीची एकमेव कल्याणकारी योजना आता याच्यामध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत केरोसिन मुक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तीन राज्यं जी आहेत ती मुक्त आहेत हरियाणा पंजाब आंध्र प्रदेश पाच केंद्रशासित प्रदेश आहेत दिल्ली चंदीगड दमनदीव दादरा नगर हवेली अंदमान निकोबार ओके त्याच्यानंतर पुढची जी योजना आहे ती म्हणजे एम पी लँड्सची योजना आहे मेंबर ऑफ पार्लियामेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट शेड्यूल म्हणजे जे काही खासदार आहेत त्यांना जे काय आहे या अंतर्गत मिळणारा निधी येत्या काळात दोन वर्षासाठी मिळणार नाही आहे कारण करोनामुळे जी काही स्थिती उद्भवलेली आहे तिच्यात सरकारला रेव्हेन्यूची गरज आहे आणि जवळपास सात हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी दोन वर्षासाठी सरकार कोविड नाईन्टीनकरता वापरू शकतं या योजनेची सुरुवात एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झाली होती या योजनेच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर संसद सदस्यांद्वारे विकास कामे करणं हे याच्यामध्ये आहे निधी जो आहे तो पाच कोटी रुपये वार्षिक इतका निधी आहे निधीचं स्वरूप जे आहे ते नॉन लॅप्सेबल आहे निधी ग्रँट इन एड स्वरूपात जिल्हा स्तरावरच्या अधिकाऱ्यांकडे जातो ते अधिकारी खर्च करतात मग संसद सदस्याचं कार्य काय असतं तो शिफारस करू शकतो याच्यामध्ये हा जो पाच कोटी रुपयाचा वार्षिक निधी आहे तो काही त्यांच्याकडे येत नाही संसद सदस्यांकडं हा जो आहे हा ॲक्च्युली जिल्हा स्तरावरच्या अधिकाऱ्यांकडे जातो सो हे एक फार महत्त्वाचं आहे आणि नॉन लॅप्सेबल आहे म्हणजे लॅप्स होत नाही मार्च रश नावाची गोष्ट जी आहे आता बघा सर्वदूर गड्डे खोदणं रस्ते तयार करणं सुरू आहे याला मार्च रश म्हटलं जातं कारण लॅप्सेबल निधी त्याच्याकरता तो निधी परत जाऊ शकतो म्हणून हे लोक का कामं करतात मार्च एंडला तसं याच्या बाबतीत नाही आहे कर्मयोगी योजना कर्मयोगी योजना कुणासाठी आहे तर सरकारी अधिकाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठीचा हा वा कार्यक्रम आहे न्यू नॅशनल आर्किटेक्चर फॉर सिव्हिल सर्व्हिस कॅपॅसिटी बिल्डिंग ओके सो हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की कर्मयोगी योजना ही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कौशल्यवाढीची योजना आहे त्याच्यानंतर रेल्वे मंत्रालयाचा विचार केला तर स्टेशन कार्यक्रम दोन हजार पंधरामध्ये सुरू झाला होता चारशे रेल्वे स्टेशन स्टेशनला मोफत वायफाय देणं इचात होतं भागीदारी बघा गुगल आहे भारतीय रेल्वे आहे रेलटेल आहे गुगल हिच्यातून बाहेर पडलं कारण आता अँड्रॉइड फोन खूप कॉमन झालेले आहेत आणि एकंदरीतच जे काही इंटरनेट आहे ते खूप स्वस्त झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ते, ते परवडत नव्हतं त्या ह्याच्यामध्ये फिट इंडिया स्क्वॉट किओस्क तंदुरुस्त भारत अभियान म्हणजे तुम्ही जर ती स्क्वॉट्स काढल्या तर तुम्हाला प्लॅटफॉर्मचं तिकीट मोफत मिळेल असं होतं बघा दवा दोस्त नावाची पण स्कीम ह्याच्यामध्ये आहे दवा दोस्त म्हणजे काय की एकंदरीतच भारतीय रेल्वेद्वारे रेल्वे, रेल्वे स्थानकाच्या मेडिकल स्टोअर्समध्ये जेनरिक औषधं ऐंशी टक्क्यापर्यंतच्या सुटीवर विकली जातात एट्टी पर्सेंट डिस्काउंट जेनरिक मेडिकसीनवर तुम्हाला दिला जातो आहे किसान रेल्वे योजना जी आहे तिच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर शीतगृह पुरवठा चा साखळी कोल्ड सप्लाय चेन निर्माण करणं नाशवंत अन्न पदार्थ दूध मांस ना पी 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 मॉडेल उभं करणं एक्सप्रेस मालवाहू रेल्वे गाड्यांमध्ये शीत करण्यासाठी डब्याचं शीतगृहात रूपांतरण करणं किसान रेल्वे सात ऑगस्ट दोन हजार वीसपासून सुरू झाली वीस एकवीसच्या बजेटमध्ये ही तरतूद आहे बघा किसान रेल्वेची किसान रेल्वेमध्ये काय की जे नाशवंत फळं आणि भाज्या असतात पेरिशेबल फूड आयटम्स तर ते मार्केटमध्ये लवकर आणण्यासाठी एकंदरीतच रेल्वेद्वारे त्याचा ट्रान्सपोर्ट या रेल्वेमध्ये शीत फ्रोझन कंटेनर असणार आहेत नॅशनल कोल्ड चेनचा भाग शेतकऱ्याचं उत्पन्न दोन हजार बावीसपर्यंत दु दू, दुप्पट करणं हे या किसान रेल्वेचा एक महत्त्वाचा आस्पेक्ट असणार आहे सात ऑगस्ट दोन हजार वीसपासून पासून दर आठवड्याला देवळाली महाराष्ट्र ते दानापूर बिहार असा प्रवास सुरू झालेला आहे किसान रेल्वा सुरू झाली किसान विजन प्रकल्प आहे बघा कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ प्रकल्प आहे आणि पुढच्या तीन राज्यांमध्ये तापमान नियंत्रित करणारी केंद्र उभी राहणार आहेत मग आता याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र आहे उत्तर प्रदेश आहे दिल्ली आहे सो महाराष्ट्र असल्यामुळे एम सी क्यूसाठी किसान विजन प्रकल्प महत्त्वाचा ठरतो स्किल इंडिया मिशन स्किल इंडिया कौशल भारत कुशल भारत असं याचं ब्रीद आहे बघा स्किल इंडिया जे आहे तर याची सुरुवात दोन हजार पंधरामध्ये झाली होती पाच वर्ष पूर्ण झालेत बघा याला मोस्ट प्रोबेबल आहे दोन हजार बावीसपर्यंत चाळीस कोटी तरुणांना कौशल्य प्रदान करणं असं याच्यामध्ये आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड ऑन्टरप्रनरशिप याच्या अंतर्गत हे सगळं चालतं राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन राष्ट्रीय कौशल्य विकास व उद्योग उद्योजकता धोरण दोन हजार पंधरा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कौशल कर्ज योजना या सगळ्या याचा आस्पेक्ट आहे बघा याच्यामध्ये ये येतात आता याच्यामध्ये इंडियन स्किल डेव्हलपमेंट सर्व्हिसेस जे आहे तर ही अ गटाची जी काही सेवा आहे अपदाची है ना क्लास वनची सेवा आहे ती नव्याने सुरू झालेली तर ती एक लक्षात ठेवा इंडियन स्किल डेव्हलपमेंट सर्व्हिस मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट एंटरप्ररशिपच्या अंतर्गत आहे ओके भारतात कौशल्य विकासाचं सा काम करणं हे त्याच्यामध्ये येतं त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय की एकंदरच कृषी पायाभूत सुविधा याच्यामध्ये बलराम जयंतीच्या मुहूर्तावर कृषी पायाभूत सुविधा निधीची घोषणा करण्यात आली नऊ ऑगस्ट दोन हजार वीस रोजी तर हे खूप महत्त्वाचे आहे आस्पेक्ट आता कृषी पायाभूत सुविधा निधी बलराम जयंतीला काय असतं ना शेत नागराची पूजा करतात बघा कृष्ण बलराम तुम्हाला माहीत असतील आणि एकंदरच कृष्णाबरोबर बलराम आणि बलरामाचं जे शस्त्र आहे ते नांगर आहे ते तुम्ही बघितलं असेल बघा है ना मालिकेत वगैरे दाखवलं जातं तर याच्यामध्ये जे आहे की शेतकरी गट शेतकरी उत्पादक संघटना शेतकरी उद्योजक स्टार्टअप शेतकरी तंत्रज्ञान उद्योग कृषी तंत्रज्ञान उद्योग हे सर्व याच्यामध्ये येऊ शकतात लाभार्थींना सुयोग्य प्रकल्पासाठी दोन कोटींची हमी तीन टक्के व्याजासह याच्यामध्ये मिळू शकते चार वर्षात रक्कम वितरित केली जाणार असून दोन हजार वीस करता दहा हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत सो हे खूप खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकाने लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे मनरेगा मनरेगाची सुरुवात दोन हजार पाचमध्ये झाली होती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा दोन हजार पाचनुसार विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतं कामाचा अधिकार जो आहे राईट टू वर्क त्याची हमी देणारी ही योजना आहे उद्देश काय तर ग्रामीण भागातील नागरिकांचा जीवन दर्जा उंचावणं मनरेगा वैशिष्ट्य काय की कि वर्षातून किमान शंभर दिवस काम दिलं जाईल अकुशल कामगारांना ओके बघा आता स्किल इंडियाला पण पाच वर्ष झाले त्याच्यामध्ये कौशल्य प्रदानाचा कार्यक्रम आहे इथं अकुशल कामगारांना मनरेगामध्ये काम आहे मन कामासाठी कामा अर्ज केल्यावर पंधरा दिवसात काम भेटलं नाही तर शासनातर्फे बेरोजगारी भत्ता मिळेल कामगार राहत असल्याच्या पाच किमी अंतरापर्यंत क्षेत्रात काम उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे म्हणजे एखादी व्यक्ती राहते त्याच्या पाच किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये तुम्ही काम करून देणं अपेक्षित आहे ओके त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी आहे तिला एक व्यापक स्वरूप देण्याचं काम सुरू आहे बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना हिच्यामध्ये उद्देश जो आहे तो म्हणजे स्थलांतर रोखून गावं समृद्ध करणे सो so, चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये सरपंचांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे सो हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे बघा सरपंचांना प्रशिक्षित करणं आणि मग मजुरांच्या मुलांना गावात शिक्षण दिलं जाईल गावात एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यावर भर दिला जाईल महाराष्ट्रातल्या चौतीस जिल्ह्यात रोजगार हमी योजना राबवली जाते एम सी क्यू करता लक्षात असू देत ओके okay. पंतप्रधान वन धन योजना मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येते बघा वन धन योजना याच्यामध्ये आदिसी आदिवासी जनसमुदाय जे आहे त्यांचा विकास करायचा आणि जे काय मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट्स आहेत बघा दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या वनाच्या बाबतीमध्ये जे आहे की मेजर फॉरेस्ट प्रोड्यूस जे आहेत ते म्हणजे लाकूड आणि मायनरमध्ये मग डिंक वगैरे मध ह्या सगळ्या गोष्टी येतात तर शाश्वत जीवन जगण्यासाठी या लोकांना या नैसर्गिक उत्पादनांचा कमी वापर करण्यासाठी मदत करणं त्याच्यानंतर वनधन विकास केंद्र स्थापन करून त्याद्वारे त्यांना कौशल्य विकास देणं योजनेची अंमलबजावणी जी आहे ती मिनिस्ट्री ऑफ आफ ट्रायबल अफेअर्स करतं ट्रायफेड याच्यामध्ये महत्त्वाचं आहे बघा त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे काय की टुलिफ अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम शहरी शिक्षण आंतरवासीयता कार्यक्रम ओके आता ह्याच्यामध्ये जे आहे की पंचवीस हजार पदवीधर यांना अठरा महिन्यात पदवी पूर्ण केलेली आहे त्याच्याकरता आंतरवासीयता कार्यक्रम करणं मंत्रालय जे आहे घरे आणि शहर विकास मंत्रालयाच्या अंतर्गत हा टुलिपचा कार्यक्रम असणार आहे शहरी शिक्षण आंतरवासीयता कार्यक्रम तर हा एक खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्यामध्ये ती म्हणजे पंतप्रधान वयवंदन योजना पंतप्रधान वयवंदन योजना जी आहे तिच्यामध्ये याला तीन वर्षाची मुदतवाढ मिळालेली आहे याच्यामध्ये काय आहे ना की एकंदरीतच एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत ही गुंतवणूक करता येईल आणि याच्यामध्ये आधी काय होतं की दहा वर्षासाठी स्थिर व्याजदर असेल म्हणजे एक तर जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्येष्ठ नागरिक जे आहेत तर ते पैसे गुंतवतात आणि त्यांना एक स्थिर व्याजदर देणं आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की आता स्थिर व्याजदर दहा वर्षासाठी नसेल तर दरवर्षीच्या व्याजदराची निश्चिती वर्षाच्या सुरुवातीला असणार आहे तर हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला दहा वर्षासाठी सेपरेट नसेल सो दोन हजार वीस एकवीस करता यांनी सात पॉईंट चाळीस टक्के दिलेलं होतं तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आयुष्यमान भारत योजना जी आहे त्याच्यातल्या एक कोटी लोकांना लाभ ओके एक कोटी लाभार्थी जे आहे आणि एक कोटीवी लाभार्थी जी आहे ती मेघा थापा आहे मेघालयमधली सो सी क्यू हे फार महत्त्वाचं आहे सोपं नाव ठेवायला मेघा थापा मेघालय आयुष्यमान भारतची एक कोटीवी लाभार्थी आता आयुष्यमान भारत योजना जी आहे किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एक एप्रिल दोन हजार अठरामध्ये सुरुवात झाली आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय जे आहे ते याचं मंत्रालय आहे ही योजना एक प्रकारे आरोग्य विमा आहे सो आयुष्यमान भारत योजना जी आहे जवळपास दहा करोड आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना जिच्यामध्ये पन्नास करोड लाभार्थी प्रत्येक वर्षी पाच लाख रुपयांचं विमा संरक्षण त्यांना आरोग्यसेवेसाठी याच्यामध्ये मिळेल स्मार्ट सिटी जे आहे तर स्मार्ट सिटीला पण पाच वर्ष पूर्ण आहेत बघा स्मार्ट सिटीवर प्रश्न अपेक्षित आहे आपल्याला गृह आणि शहरी मंत्रालयाचा माणूस आहे हा आणि सायकल फॉर चॅलेंज सायकल फॉर चेंज चॅलेंज म्हणजे काय की सायकलला प्रोत्साहन देणं हा याच्यामधला फार महत्त्वाचा मुद्दा आहे आता सायकलला प्रदू हे दिल्यानंतर प्रदूषण कमी होणार आहे इंधनाचं खप कमी होणार आहे तिच्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी चांगल्या होतील आपल्यासाठी स्वास्थ्याकरता चांगलं होईल ओके स्मार्ट सिटी मिशन जे आहे ते दोन हजार पंधरामध्ये सुरू झालं होतं घरं आणि शहरं विकास मंत्रालय ओके आता याच्यामध्ये उद्देश जो आहे दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार एकोणीस वीस या पाच वर्षाच्या काळात शंभर शहरांना स्मार्ट शहरं म्हणून आपण नावारूपास आणणार आहोत लोकांचा जीवन जगण्याचा दर्जा उंचावणे आर्थिक विकासाला चालना देणे स्थानिक विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि शहर स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरणासाठी पायाभूत सुविधा उभारणे ओके म्हणजे कैलासवासी आर आर पाटील स्मार्ट ग्राम योजना जी आहे तर ही राबवली जाईल हिच्यामध्ये जर एकंदरीतच महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आता बघा स्मार्ट सिटी जे आहे ते केंद्र सरकारच्या याच्यावर राबवलं जात आहे पण महाराष्ट्रामध्ये कैलासवाशी आर आर पाटील स्मार्ट ग्राम योजना जी आहे तर ता तालुकास्तरीय याच्यामध्ये जी चांगली गावं आहेत त्यांना तालुक्याची गावं वीस लाख रुपये जिल्हास्तरीय पन्नास लाख रुपये एवढं पारितोषिक रक्कम मिळेल ओके स्मार्ट गावामध्ये काय पर्यावरणाचं भान ठेवून भौतिक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार मोठ्या ग्रामपंचायतींना विकास केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे सोयी सुविधा आता याच्यामध्ये रोपवाटिका संवर्धन त्याच्यानंतर घनकचरा व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत ओके पी एम वाणी योजना एक लक्षात ठेवा पी एम वाणी योजना जी आहे तर ती वायफायसाठीची आहे पी एम वाणी प्राईम मिनिस्टर वायफाय असेस नेटवर्क इंटरफेअर तर याच्यामध्ये जे आहे की पी एम वाणी इंटरनेट वायफाय एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर मोर दॅन इनफ आहे ओके त्याच्यानंतर एक अभय योजना आहे बघा अभय योजनेचा जर विचार केला तर मिळकटकर थकबाकीदार जे काय आहेत त्यांच्यासाठी राबवली जाणारी योजना आहे की मग काय असतं की दंडावर सवलत देणं आणि जास्तीत जास्त पैसे जेवढे मिळू शकतात तेवढे करून घेणं कारण काय होतं मोठ्या प्रमाणावर दंड असला तर ही लोकं तो दंडही भरत नाहीत आणि पैसेही गव्हर्नमेंटला देत नाहीत त्याच्यानंतर मृदा स्वास्थ्यपत्रक सॉईल हेल्थ कार्ड है ना सॉईल हेल्थ कार्डचा जर विचार केला तर याचं टॅगलाईन बघा स्वस्त धरा खेत हरा ओके सॉईल हेल्थ कार्ड सॉईल हेल्थ कार्डला पण पाच वर्ष पूर्ण झालेत बघा म्हणजे पाच वर्षे पूर्ण झालेल्या स्किल इंडिया असेल है ना त्यासंबंधीची सॉईल हेल्थ कार्ड नावाची ही एक दुसरी योजना आहे पाच पाच वर्ष कंप्लीट झालेल्या योजना जरा स्मार्ट सिटीची योजना असेल तर त्या नीट करून ठेवा सुरूगड राजस्थानमध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली होती बघा आणि याच्यामध्ये जे आहे की आठ ते दहा टक्के केमिकल खतांचा वापर कमी होऊन जवळपास जमिनीची सु, सु सुपिकता जी आहे ती पाच ते सहा टक्क्यांनी वाढली आहे असं याच्यात आपल्याला दिसून येतं आता याच्यात तुम्ही बघा बारा घटकांचा विचार याच्यात केलेला आहे सगळे बारा घटक तुमच्या समोर आहे मायक्रोन्युट्रिएंटमध्ये एन पी के आहे सेकंडरीमध्ये सल्फर आहे बघा मायक्रोमध्ये झिंक फेरस कॉपर मॅननीज बोरॉन आहे फिजिकल पॅरामीटर्समध्ये पी एच सी आणि ओ सी आहे सो एकूण ह्या बारा घटकांचा विचार सॉईल हेल्थ कार्डमध्ये केला जातो आणि ते याच्याकरता महत्त्वाचं आहे तीन वर्षाच्या काळासाठी सॉईल हेल्थ कार्ड, कार्ड दिलं जातं आता याच्यामध्ये काय आहे की जमिनीची सुपीकता वाढणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे ग्रामीण तरुणांना रोजगार निर्मिती होणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे मातीचं परीक्षण विश्लेषण त्यासंबंधी अद्याव अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना त्यांच्या दाराशी माती परीक्षणाची सुविधा याच्यात उपलब्ध करून दिली जाते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला सुरू झाली होती बघा आणि त्याच्यामुळे एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे चोवीस दो फेब्रुवारी दोन हजार वीस आता एकवीस जवळपास दोन वर्ष पूर्ण झालेल्या आहेत पश्चिम बंगाल सोडून सर्व राज्यांमध्ये ही योजना राबवली जाते सो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लक्षात ठेवा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक रोख मदत दिली जाते दोन हजारचे तीन टप्पे आहेत लक्ष जे आहे ते चौदा करोड शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ट करून घेण्याचं यांचं लक्ष आहे तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर याच्यासाठी एक मोबाईल ॲप पण काढलं जाणार आहे त्या काळामध्ये हा ना हुनरहाट जे आहे तर हुनरहाट हे चर्चेत का आलं होतं कारण आपल्या पंतप्रधानांनी भेट दिली होती दिल्लीमध्ये सो so, अल्पसंख्याक व्यवहार अंतर्गत हे आहे हस्तकला पाककृती संस्कृतीचा मोठा मेळावा हुनरहाटमध्ये असतो भारतीय हस्तशिल्पी शिल्पकार कारागीर पारंपरिक खाद्यपदार्थांचे आचारी यासाठी एक संधी बाजारपेठ काबीज करण्यासाठी प्रामाणिक व्यासपीठ आहे हुनरहाटची प्रस्तावित केंद्र टोटल जी आहे ती सोळा आहेत बघा त्याच्यानंतर पंतप्रधान प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राज्यात जवळपास वीस हजार किमी रस्त्याचे कामं अपेक्षित आहे याच्यातून होणं म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघा आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जर तुम्ही बघितली तर याची सुरुवात जी होती ती डिसेंबर दोन हजार वीसमध्ये रस्ते नसलेल्या ग्रामीण भारतातील खेडांना जोडण्यासाठी सर्व ऋतूत वापरण्यायोग्य चांगले रस्ते बनवणे दोन हजार एकच्या जनगणनेनुसार पाचशे जनसंख्या त्यापेक्षा अधिकची जनसंख्या पहाडी वाडवंटी प्रदेशात दोनशे पन्नास जनसंख्या असलेल्या गावांसाठी रस्ते बनवणं मेरी सडक नावाचं ॲपही आहे क्यू करता लक्षात ठेवा की स्वतःच्या गावाच्या रस्त्यांना सुधारण्यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे, आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आता बऱ्याचदा काय होतं की प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये रस्ता मंजूर होत नाही मग त्याच्याकरता काय करायचं म मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तो तयार करून घ्यायचा ग्राम विकास विभागाद्वारे हा निर्णय घेण्यात येतो तर ते एक लक्षात असू देत ओके त्याच्यानंतर जन औषधी केंद्र अप दवाई या हुई सस्ती त्याची टॅगलाईन आहे बघा प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना असं याचं पूर्ण नाव आहे स्कीमचं आणि एकंदरीतच जनऔषधी केंद्र किंवा जेनेरिक औषधं मिळण्याचं हे ठिकाण असतं ॲक्च्युली याची संकल्पना जी आहे की दोन हजार अकरामध्ये डेहरादूनला दीपा शहा म्हणून व्यक्ती होती की ज्यांना पक्षाघाताचा झटका आला होता आणि त्यांचे जे काही मेडिसिन्स होते ते अफोर्ड करू शकत नव्हते किमतीमुळं मेडिसिन महाग होते मग पंतप्रधानांना त्यांची दया आली त्या वेदना ऐकून ते भावविवश झाले त्यांनी ही स्कीम सुरू करून टाकली याच्यामध्ये जनरिक मेडिसिन्स तुम्हाला खूप स्वस्त याच्यात मिळतात डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्सद्वारे योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रातून गुणवत्तापूर्वक औषधे जेनरिक मेडिसिन परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे हा याच्यामधला उद्देश आहे आता ब्युरो ऑफ फार्मा पी ऑफ इंडिया बी पी पी आय ही अंमलबजावणी करणारी एजन्सी आहे जनऔषधी आठवडा एक ते सात मार्च दरम्यान जो आहे तो राबवला जातो समग्र शिक्षा अभियान समग्र शिक्षा अँड इंटिग्रेटेड स्कीम्स फॉर स्कूल एज्युकेशन आता बघा समग्र शिक्षामध्ये काय काय तर तीन गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत सर्व शिक्षा अभियान राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षकांचे शिक्षण टीचर्स एज्युकेशन शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी ही योजना आहे पूर्व शालेय ते बारावीपर्यंतचा प्री स्कूल टू ट्वेल्थ क्लासचा याच्यामध्ये समावेश होतो हिच्यात दोन टी महत्त्वाच्या आहे टीचर अँड टेक्नॉलॉजी ओके नऊ ते बारा कौशल्य विकासाचे विषय आहे याच्यामध्ये नववी ते बारावी निधी जो आहे तो राज्य सरकार जे आहे किंवा विधानसभा असलेले केंद्रशासित प्रदेश साठ टक्के आणि केंद्र चाळीस टक्के असं आहे बघा ओके त्याच्यानंतर मग ईशान्येकडची राज्य हिमाचल हिमालयीन राज्य जी आहे त्यांना दहा ते नव्वद टक्के नव्वद टक्के गव्हर्नमेंट देतं आहे ओके सो विधानसभा नसलेले केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना शंभर टक्के देते। केंद्र देतं कारण सगळं जे काय आहे केंद्र बघणार आहे त्याच्यानंतर नमत बसई आता केरळद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण दिलं जातं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम आणलेला आहे आता हा कार्यक्रम समग्र शिक्षा अंतर्गत केरळ राबवतो आहे आणि नमत बसई याचा अर्थ असतो आपली भाषा ओके okay, भारतीय संविधानामध्ये मातृभाषेत शिक्षण याच्यासाठीचं सा कलम आहे तीनशे पन्नास अ विवाद से विश्वास ही एक योजना आहे बघा विवाद से विश्वास ही कशासाठीची योजना आहे तर ती प्रत्यक्ष करासंबंधीची योजना आहे म्हणजे प्रत्यक्ष करासंबंधीचे जे काही वादाचे मुद्दे असतील ते याच्यामध्ये सोडवले जातील पी एम स्वामित्व योजना पी एम स्वामित्व योजना जी आहे ती सर्वे ऑफ विलेजेस मॅपिंग विथ इम्प्रोवाइज टेक्नॉलॉजी इन व्हिलेज एरियाज पंचायत राज मंत्रालय राज्यस्तरीय पंचायत राज विभाग राजस्व विभाग सर्वे ऑफ ऑल इंडिया यांचं सहकार्य याच्यात मिळतं सुरुवात जी आहे चोवीस एप्रिल दोन हजार वीस राष्ट्रीय पंचायती राज दिवस त्या दिवशी याची सुरुवात झाली ग्रामीण भागातील संपत्तीची विवादरहित नोंदणी याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे मग याच्यामध्ये जमिनीचे मोजबाब करण्यासाठी द्रोण तंत्रज्ञान दोन हजार वीस चोवीस दरम्यान वी, टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशातील जमिनीचे नकाशे मॅप तयार करणं हे याच्यात अपेक्षित आहे सहा राज्यात योजनेची अंमलबजावणी सद्यस्थितीत सुरू आहे आणि तिच्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा आहे बघा हरियाणा कर्नाटक उत्तराखंड उत्तर प्रदेश आता एक तर ग्रामीण भागातली संपत्ती अधिकाऱ्यांचं लोकांना जे काही आहे की सुसूत्रता येईल लोकांना ती माहिती होईल वगैरे वगैरे त्याच्यानंतर ग्रामीण भागातलं नियोजन आणि महसुली उत्पन्न सुरळत होईल सो स्वामित्व योजना जी आहे तर ती कशासाठी आहे तर गावामध्ये जे आहे संपत्तीचं जे काही नियमन आहे त्याच्यासाठी जे आहे ते एक लक्षात ठेवा दोन हजार वीसमध्ये आता दुसरी एक योजना आहे बघा फोर्टिफाईड राईस पोषक तांदूळ ओके आता फोर्टिफाईड म्हणजे काय की पोषक जे गुणधर्म आहेत की पोषक गुणधर्म असलेल्या गोष्टी धान्याला धान्यात टाकून त्या धान्याची न्यूट्रिशनता किंवा पोषकता वाढवणं यालाच फोर्टिफाईड राईस मग आता याच्यामध्ये जे आहे की एकंदरीतच ता, तांदळाच्या बाबतीत तुम्हाला असं करायचं आहे आणि दोन हजार वीसमध्ये ही जी फोर्टिफाईड तांदळाची योजना आहे ती पाच राज्यांमध्ये अंमलबजावणी त्यात महाराष्ट्र एक राज्य आहे बघा आंध्र प्रदेश आहे गुजरात आहे तमिळनाडू आहे छत्तीसगड आहे याच्यामध्ये काय काय असतं फोर्टिफाईड राडूसमध्ये लोह फॉलिक ॲसिड व्हिटॅमिन बी ट्वेल्व या घटकांना सामील करणे आणि त्याची पोषकता वाढवणे फोर्टिफिकेशन या प्रक्रियेमध्ये अन्न पदार्थातील द्रव्य वाढवणं अपेक्षित असतं एकूण पंधरा राज्यांमध्ये अंमलबजावणी याची होणार आहे आणि हे फार फार महत्त्वाचं आहे बघा त्याच्यानंतर बल्क ड्रग पार्क योजना मंत्रालय रसायन आणि रसायन खातं मंत्रालय जे आहे म्हणजे की मिनि मिनिस्ट्री ऑफ केमिकल त्याच्या अंतर्गत बल्ड ड्रग पार्क योजना आहे बघा महाराष्ट्रातले दोन रेफरन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे काय की एकंदरच रायगडमध्ये बल्क ड्रग पार्क होणार आहे औरंगाबादमध्ये वैद्यकीय उपकरणं त्याची निर्मिती करणारं पार्क होणार आहे आता पुढचं जे आहे की वेगवेगळ्या राज्यांमधल्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या आपण बघणार आहोत बघा कारण त्याही आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाच्या आहेत की वेगवेगळी जी राज्य आहेत त्याच्यामधल्या स्कीम्स आणि तिच्यामध्ये पहिली आहे राजस्थानमधली इंदिरा गांधी मातृत्व पोषण योजना राज्य आणि स्कीम असे प्रश्न विचारले जातात जोड्या लावायला मातृत्व सहयोग दुसऱ्या मुलासाठी दुसऱ्या मु बाळंतपणासाठी सहा हजार रुपयाची मदत करणारी योजना राजस्थानने केलेली आहे आणि एकंदरीतच पण केंद्र सरकारची प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे त्याला पूरक योजना आहे मातृवंदना योजनेत पहिल्या बाळंतपणासाठी पाच हजार रुपयाची मदत मिळते हाही प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे बघा आयोगाद्वारे राजस्थान कामासाठी अन्न फूड फॉर वर्क आता याच्यामध्ये जे आहे की राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलोवत यांनी कामासाठी अन्न ही योजना राबवण्याची शिफारस पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केली होती ओके आणि एकंदरीतच राजस्थानमध्ये वन स्टॉप योजना जलद गुंतवणुकीद्वारे राजस्थानद्वारे ही योजना आखण्यात येते बघा जलद गुंतवणुकीकरता म्हणजे राजस्थानमध्ये इन्व्हेस्टमेंट पटकन आली पाहिजे म्हणून अठ्ठ्याण्णव प्रकारच्या विविध परवानग्या एकाच छताकाळी तुम्हाला मिळणार आहे कसल्याही प्रकारचं रेड टेप मेकॅनिझम किंवा या टेबलवरून त्या टेबलवर तुम्हाला पाठवलं जाणार नाही राजस्थानची दुसरी योजना आहे बघा इंदिरा रसोई योजना गरजूंना भोजन देण्यासाठीची ही योजना आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने आहे वीस रुपयात जे काय आहे भोजन दिवसातून दोन वेळा इथं दिलं जातं त्याच्यानंतर राजस्थानची पुढची योजना आहे कृषी बाजारांसाठी कृषी उत्पन्न बाजार जे आहे त्याच्यासाठी ॲमिनेस्टी योजना जी आहे आणि ह्याच्यामध्ये बाजारातले कर असतील करात सूट मिळणार आहे तसंच बाजारातील करावर व्याज दंडेच्यावर पंच्याहत्तर टक्क्याची सूट इथं मिळणार आहे त्याच्यानंतर झारखंड सरकारद्वारे योजना बिरसा हरित ग्राम योजना पाच लाख कुटुंबांना शंभर फळदारांची रोपं इथं मिळतील निलांबर पितांबर जलसमृद्धी योजना जमीन सिंचनाखाली वीर शहीद पोतो हो खेल विकास योजना पाचशे खेळांची मैदानं इथं बनवली जातील ओके मध्य प्रदेशमध्ये रोजगार सेतू इतर राज्यातून माघारी परतलेले जे काही मध्य प्रदेशमधले कुशल कामगार आहेत बघा हा एक महत्त्वाचा शब्द आहे उद्या अकुशल पण विचारू शकतं कुशल कामगार त्यांच्यासाठी बघा आणि कामगारासाठी अशा प्रकारची योजना आखणारं मध्य प्रदेश भारतातलं पहिलं राज्य आहे ते एक लक्षात ठेवा छत्तीसगडने राजीव गांधी किसान योजना सुरू केलेली आहे किसान न्याय योजना ही आता अठरा मे दोन हजार वीसला सुरू झाली शेतकऱ्यांना प्रति एकर रोख मदत द्यायची शेतकऱ्यांचं सशक्तीकरण आता पिकानुसार मदत आहे तांदूळ मक्यासाठी प्रति एकर दहा हजार रुपये ऊसासाठी प्रति एकर तेरा हजार रुपये छत्तीसगडमध्ये गोधन न्याय योजना आहे बघा पशुपालकांना आर्थिक लाभ देऊन रोजगारांच्या नवी संद नवीन ज्या काही संधी आहेत त्या उपलब्ध करून देणे शेतकऱ्याकडून दोन किलो दराने शेणाची खरेदी जी आहे ते सरकार करणार आहे सो छत्ती छत्तीसगड गोधन न्याय योजना आठ किलो आठ रुपये किलो दराने जे आहे ते गांडूळ खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जाईल ओके सो एकंदरीतच हे एक, एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर छत्तीसगडमधल्या हरेली उत्सवानिमित्त ही योजना सुरू करण्यात आली तर हे पण एक, एक महत्त्वाचं आहे की हरेली उत्सव जो आहे तर तो छत्तीसगडमध्ये होतो तर ते एक लक्षात ठेवा हरेलीचा जो काही हे आहे नाव आहे ते हरियाली हिंदी शब्दातून उत्पन्न आहे तर ते एक लक्षात ठेवा दहा हप्ते दहा बजे दहा मिनिट डेंगू चिकनगिनी या विरोधातली मोहीम दिल्ली सरकारने चालवली होती बघा की तुम्ही दर रविवारी दहा वाजता दहा मिनिटासाठी स्वतःचं घर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर साचलेलं पाणी जे आहे ते स्वच्छ करणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर सूची योजना जी आहे कर्नाटकमधली त्या सूची योजनेचं जे आहे की एकंदरीतच ही सॅनिटरी नॅपकिनसाठी जी योजना आहे की सॅनिटरी नॅपकिन शाळा आणि महाविद्यालयांमधून उपलब्ध करून देणं जसं महाराष्ट्राच्या बाबतीत आपण कुठल्या कुठल्या योजना बघितल्या होत्या बरं सॅनिटरी नॅपकिनशी संबंधित त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये मिशन शक्ती आणि ऑपरेशन शक्ती असे दोन प्रोग्राम जे आहेत ते महिला सुरक्षितता आणि सन्मान याच्यासाठी राबवले जात आहेत त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दुवारे सरकार सरकार तुमच्या दारी कारण आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे सो बेसिकली ज्या काही योजना आहेत सरकारच्या त्याचा लाभ जनतेला मिळावा त्या योजनांची योग्य ती अंमलबजावणी व्हावी काही तक्रारी असतील तर त्या सोडवल्या जाव्या त्या दृष्टिकोनातून ही मोहीम हातात घेण्यात आलेली आहे जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत हा कार्यक्रम राबवला जाईल ओडिसामध्ये प्राथमिक शाळेत नो बॅक डे दप्तराविना शाळेतला दिवस असा जो उपक्रम आहे तो ओडिसा राबवतो आहे बघा फळा आणि खडूच्या पलीकडं पण काहीतरी असतं हे सांगण्याचा हा एक खूप खूप सरळ सरळ प्रयत्न आहे सो so बेसिकली ह्या महत्त्वाच्या काही योजना होत्या अशाच पद्धतीने आपण गोष्टी वर्क करत राहू स्पॉलाईटबरोबर जोडलेला राहा स्पॉटलाईटला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो